म्हटले तर अनेकाची पाचावर धारण बसते, तर असे काही महाभाव आहेत जे साप दिसताच त्याला मारण्याच्या प्रयत्नात असतात, तर दुसरीकडे असेही लोक आहेत जे साप वाचले पाहिजे म्हणून आपला जीव धोक्यात घालून त्या सापांचा जीव वाचवतात. मात्र अनेक वर्षापासून काम करणाऱ्या सर्प मित्रांना प्रशासनाकडून साधं प्रमाणपत्र देखील मिळत नाही. काल सापाच्या पूजनाचा दिवस, परंतु सर्पमित्राच्या नशिबी असलेले शुक्लकाष्ठ संपूर्ण त्यांना सन्मानाचा दिवस कधी उजळणार? हे आहेत बुलढाण्याचे श्रीराम रसाळ. येथील विदर्भ कोकण बँकेत कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. वयाच्या 10व्या वर्षापासून साप पकडण्याचा छंद त्यांना लागला आणि तेव्हापासून त्यांनी सापाला जणू वाचवण्याचा वसाच घेतला. त्यांनी हे काम आपल्या पुरते न ठेवता रसाळ यांनी महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने वन्यजीव संरक्षण आणि निसर्ग पर्यावरण या नावाने संस्थाकडून सर्प जनजागृती कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. साप पकडण्यासाठी जिल्ह्यात आणि बाहेर सर्परक्षणाचे कार्य सुरू झाले. संस्थेच्या माध्यमातून सध्या 100 अधिक सर्पमित्र एकत्र काम करत आहेत, परंतु यांना ओळखपत्र देण्याइतकी साधी दखलही शासनाने घेतली नाही. साप पकडताना विषारी दंशाने त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ कधी होईल याची कुठलीच शाश्वती नाही. नमस्कार. आज नागपंचमीच्या दिनामी इथं सर्व जनतेच आमच्या वन्यजीव संरक्षण व निसर्ग पर्यावरण तसेच सर्पमित्र बुलढाणा जिल्ह्यातर्फे हार्दिक अभिनंदन स्वागत करतो आणि वन्यजीवांना वाचवण्याबद्दल आमची संस्था आहे, संस्था मी ओपन केली आहे. संस्थेतर्फे मी महाराष्ट्रभर उपक्रम राबवत आहे. शाळेच्या ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये गावोगावी उपक्रम सर्पाबद्दल सर्प विज्ञान कार्यशाळा घेत आहे. साप कसा वाचेल वगैरे, सापापासून जनता कसे वाचल, विषारी कोणता, ज्यात बिनविषारी कोणता, सापापासून काय फायदा, असं आम्ही महाराष्ट्रभर आमचे सर्पमित्र काम करत आहे. बुलढाणा जवळपास 100 सर्पमित्र इथे आमच्या संस्थेच्या अंतर्गत काम करत आहे. तरी मला असं एक खंत दुःख असं खंत एक अशी वाटते की महाराष्ट्र शासनाने आमची दखल घ्यावी, आमचा विमा उतरावा, आम्ही इथे फॉरेस्ट डिपार्टमेंटला साप ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि जंगलामध्ये साप रिलीज करताना ते वाहन शासनाचं असलं पाहिजे आणि साप पकडल्यानंतर जी नोंद फॉरेस्ट डिपार्टमेंटने ठेवावी, सर्पमित्रांचा विमा उतरवण्यात यावा, सर्पमित्रांना एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी. एकीकडे शासन प्राणी वाचले पाहिजे यावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करते. सापाबद्दल समाज मनात पक्के बसलेले भीतीदायक समीकरण आहे. मात्र या भीतीला दूर सारून आजची तरुणाई केवळ सर्पमित्र म्हणून काम करताना दिसते. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी निलेश राऊत, बुलढाणा.